आज सकाळपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मी माहिती घेतली, शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, सगळीकडे कडकडीत बंद पाळलेला आहे, रस्त्यावर वाहतूक तुरळक आहे। आम्ही रस्ता रोकोचं आवाहन केलेलं नव्हतं, तरी सुद्धा लोकांनी स्वतःहून रस्त्यावर जाण्याचं टाळलेलं आहे। या बंदमध्ये केवळ शेतकरीच नव्हे तर कष्टकरी, व्यावसायिक, छोटे उद्योजक यांनी सुद्धा, व्यापारी यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि आपले व्यवहार बंद ठेवून खऱ्या अर्थानं ज्या अन्नदात्याचं आम्ही अन्न खाल्लेलं आहे त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत। आम्ही त्याच्याशी प्रतारणा करणार नाही आणि तो एकाकीपणानं लढतोय त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभे आहोत। हे चित्र आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेनं दाखवून दिलं। सर्वसामान्य जनतेनं शेतकऱ्याला जी ताकद दिली, जो पाठबळ दिलं, त्याबद्दल मी त्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि माझा शेतकरी एकाकी नाही हे अतिशय आल्हाददायक असं चित्र मला बघायला मिळालं। मनापासून मी धन्यवाद देतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी कळकळीची विनंती करतो, जोर जबरदस्ती करून आम्हाला बंद करायचा नाही तर मत परिवर्तन करून जनतेच्या पाठिंब्यावर बंद करून राज्यकर्त्यांना दाखवायचं आहे आणि त्या पद्धतीनं दिवसभराचं बंद राहावा अशी विनंती आहे।